पैशाच्या थैल्या घेऊन ज्यांनी आजवर निवडणुका लढविल्या त्यांना धडा शिकवा आणि 21 फेब्रुवारीला कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून भाजप युतीच्या उमेदवारांना विजयी करा असे आवाहन जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलं आहे. भाजप युतीच्या उमेदवारांचा प्रचारार्थ पालीदेवत येथे शुक्रवारी झालेल्या प्रचार फेरीत ते बोलत होते. पालीदेवत जिल्हा परिषदेचे उमेदवार अमित जाधव आणि पंचायत समितीचे उमेदवार अमोल इंगोळे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला येथील जनतेचा उदंड प्रतिसाद मिळाला. त्यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मार्गदर्शन केले. या विभागाचा विकास सिडकोच्या नयनाच्या मार्फत झाला पाहिजे अशी मागणी श्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी सिडकोला एमडींना तसेच आदेश दिले आहेत. त्यामुळे येत्या 6 ते 8 महिन्यात सुकापूर पासूनचा सर्व परिसराचा विकास नयनाच्या माध्यमातून सुरू होईल असा भाजप युतीचा वादा असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यावेळी म्हणाले. आणि म्हणून मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी केलेली आहे, या सगळ्या परिसराचा विकास आता नयनाच्या माध्यमातून झाला पाहिजे. इथले रस्ते नयनानं केले पाहिजेत, इथला पाणी पुरवठा नयनानं केला पाहिजे, इथली गटार नयनाने केली पाहिजेत, स्मशानभूमी आणि सगळ्या सोयीसुविधा, बगीचे, शाळा हे सगळं नयनानं दिलं पाहिजे. आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आज हे सगळं करण्याच्या दृष्टिकोनातून सिडको नयनाचे अध्यक्ष MD यांना तसा आदेश दिलाय. आणि निश्चितपणानं येणाऱ्या 6 ते 8 महिन्यामध्ये या आपल्या सुकापूर पासून सगळ्या परिसरामधली कामं ही नयनाच्या माध्यमातून सुरू होतील हा भारतीय जनता पार्टी आणि RPIचा आपल्याला वादा आहे हे मला आपल्याला या ठिकाणी ठामपणानं सांगायचं आहे. प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत, RPI जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड, जिल्हा अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष प्रकाश पिनेदार, पंचायत समिती सदस्य निलेश पाटील, LR व्यंकट, भाजप नेते CC भगत, महेश साळुंके, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष कल्पना राऊत, माजी नगराध्यक्ष चारुशिला घरत, प्रभारी अध्यक्ष दर्शना भुईर, शहराध्यक्ष मुग्धा लोंडे, माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड, भीमराव पवार, माया अहिरे, राज सदावर्ते, प्रल्हाद केणी आदींसह कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.